Okay, good morning. आवाज येतोय? ओके, चला मित्रांनो, गरुडजी कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत आपला इयत्ता 11वीचं बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक. ठीक आहे, तर बघा, जे कोण हे लेक्चर बघत असतील, हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी बॅच होणार आहे ही मुख्यत्वे कोणाची आहे? 11th म्हणजे 11वी कॉमर्स. ठीक आहे, इथे आपण काय बघतोय? 11वी कॉमर्सचा सिलेबस. पण जी मुलं, ठीक आहे, सोलापूर विद्यापीठात शिकत असतील, सोलापूर विद्यापीठामध्ये बी कॉम फर्स्ट इयरला जी मुले असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर्स ॲप्लिकेबल आहेत. कारण बी कॉम सेमिस्टर 1 म्हणजे बी कॉम फर्स्ट इयरला सेमिस्टर 1 तुम्हाला इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक आहे, तो सेम टू सेम टॉपिक कोणासारखा आहे? 11वीसारखा. ठीक आहे, त्यामुळे ह्यातला प्रत्येक टॉपिक, ठीक आहे, जेवढा 11वीच्या 12वीच्या मुलांसाठी उपयोग आहे तेवढाच बी कॉम फर्स्ट इयरच्या मुलांसाठी पण ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, टॉपिकची नावं, ठीक आहे, आणि परत आपण पेपर पॅटर्न पाहून घेऊ. 11वीचा जो पेपर पॅटर्न आहे तो बी कॉमच्या मुलांना ॲप्लिकेबल नाही. ठीक आहे, इयत्ता 11वीचा पेपर असतो 80 बी कॉमचा असतं सेमिस्टर वाईज. हां, पण टॉपिक शिकल्यानंतर यामधील जे जे काही लॉजिक आहे किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या त्यांनाही ॲप्लिकेबल असतील. ठीक आहे, चला सुरू करूया. तर आपल्या सिलेबसमध्ये पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हणजे काय? त्यात बुक कीपिंगच्या डेफिनेशन येणार. बुक कीपिंग म्हणजे नेमकं काय असतं, बरोबर का, आणि त्याची थोडक्यात माहिती, हे कुठे येते आपल्या इंट्रोडक्शन ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, म्हणजे त्यात काय काय येणार? बुक कीपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, डेटर्स म्हणजे काय, क्रिएटर्स म्हणजे काय, बिल्स पेएबल म्हणजे काय, बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण कुठे शिकणार आहोत? इंट्रोडक्शन या टॉपिकमध्ये. टॉपिक नंबर 2 आहे डबल एंट्री सिस्टम. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, आपण व्यवहार करताना एकाला डेबिट देतो आणि एकाला क्रेडिट देतो. ठीक आहे, म्हणजे मला पगार मिळाली तर मी काय एंट्री करतो? कॅश अकाउंट डेबिट टू सॅलरी अकाउंट. तर डेबिट कोणाला द्यायचा आणि क्रेडिट कोणाला द्यायचा ह्यालाच काय म्हणतो आपण? डबल एंट्री सिस्टम. यामध्ये आपण अकाउंटिंगचे रूलसुद्धा शिकणार आहोत. ठीक आहे, तिसरा टॉपिक आहे जर्नल एंट्रीज. यामध्ये आपण सगळे काय शिकणार? रूल शिकणार. ठीक आहे, आणि यामध्ये आपण काय शिकणार? एंट्री पास कशी करायची आणि एक एंट्र्या एकत्र येऊन जर्नल तयार कसं होतं, जर्नलचा अर्थ काय, जर्नलचा उपयोग काय असतो, हे सगळं आपण कुठे शिकणार? जर्नल या टॉपिकमध्ये. टॉपिक नंबर 4 आहे लेजर. ठीक आहे, लेजर, ठीक आहे, लेजर तयार झाल्यानंतरच, बरोबर ना, ह्या जर्नलवरूनच आपण काय करत असतो? वेगवेगळ्या प्रकारचे लेजर म्हणजे अकाउंट्स तयार करत असतो. हे आपण त्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, टी फॉर्मॅटमधले अकाउंट्स. पुढे आहे सबसिडियरी बुक्स. आता सबसिडियरी बुक म्हणजे काय असतं? सबसिडियरी बुक म्हणजे काय? परचेस बुक तयार करणे, सेल्स बुक तयार करणे, बरोबर का, ज्यांच्याकडून पेमेंट येणं आहे, म्हणजे डेटर्स बुक तयार करणे, क्रेडिटर्स बुक तयार करणे, कॅश बुक तयार करणे, पेटी कॅश बुक तयार करणे, ह्या सगळ्याला काय म्हणतात? सबसिडियरी बुक्स. हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आहे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. आता लक्ष द्या, हे जे टॉपिक आहेत ना आपले, टॉपिक नंबर 2 पासून ते कुठून टॉपिक नंबर 2 ते टॉपिक नंबर 5. ठीक आहे, जर तुम्हाला डबल एंट्री सिस्टम समजली तर तुम्हाला काय समजतं? जर्नल समजतं. जर तुम्हाला इथले रूल समजले तर जर्नल एंट्री कशी पास करायची हे समजतं. जर्नल एंट्र्या तुम्हाला पास करता आल्या तर हे लेजर कसं बनवायचं, म्हणजे पोस्टिंग कसं करायचं, टोटलिंग कसं करायचं, हे तुम्हाला समजतं. लेजर नंतर अजून एक टॉपिक असतो ट्रायल बॅलन्स. हे तेवढंच ॲड करून ठेवा, काय असतो? ट्रायल बॅलन्स. तर लेजरवरून ट्रायल बॅलन्स कसा तयार करायचा हे तुम्हाला समजतंय का? आणि परत काय असतंय? सबसिडियरी बुक पण तयार करता येतं. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे टॉपिक नंबर 2 ते टॉपिक नंबर 5 हे सगळे एकमेकावरती अवलंबून आहेत. ठीक आहे,
पुढे आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. हे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे काय असतं, ठीक आहे, तुम्ही बँकेत टाकलेले पैसे म्हणजे तुमच्या जवळचं कॅशबुक आणि बँकेचं पासबुक हे काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे, बरोबर ना, महिन्याच्या एंडला. तर ते कसं मॅच करायचं हे आपण कुठे शिकणार, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. अकरावीवाले मुलं फक्त ऐका आणि सध्या सोडून द्या, ठीक आहे. हे काय असतं ते या 12 पोरांना किंवा TY पोरांना माहीत असतंय, ठीक आहे. पुढे काय दिले, डेप्रिसिएशन, बरोबर ना. आता 12 किंवा FY मुलांना फक्त काय माहिती आहे, डेप्रिसिएशन असतं, पण डेप्रिसिएशन किती मेथडने काढता येतं किंवा डेप्रिसिएशन लागू करण्याच्या किती पद्धती आहेत हे सर्व आपण कुठे शिकतो, डेप्रिसिएशन या टॉपिकमध्ये, ठीक आहे. पुढे काय दिले, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. जर समजा आपली एखादी जर्नल एंट्री चुकली, जर्नल चुकलं की लेजर चुकतं, लेजर चुकलं की ट्रायल बॅलन्स चुकतो, बरोबर ना. मग जर एखादी जर्नल एंट्री चुकली, बरोबर ना, मग परत अमाऊंट चुकू दे किंवा एखाद्याला डेबिटच्या ठिकाणी क्रेडिट पडू दे, तर ह्या चुकलेल्या एंट्र्या किंवा जर काही व्यवहारात रेकॉर्डिंग करताना काही चूक झाली तर त्या दुरुस्त कशा करायच्या हे सगळं आपण कुठे शिकतो, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्समध्ये. शेवट आहे फायनल अकाउंट्स. आता फायनल अकाउंट म्हणजे काय, आपण जे शेवटी एखाद्या व्यवसायाचं ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, त्याचं बॅलन्स शीट बनवतो, त्याचं कॅश फ्लो स्टेटमेंट बनवतो, हे सगळं कुठे येतं, फायनल अकाउंट्स या टॉपिकमध्ये येतं, ठीक आहे. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे इयत्ता 12 पण, ठीक आहे, आणि BCOM पण. पुढे काय दिले, सिंगल एंट्री सिस्टम, ठीक आहे. अगोदर म्हणजे सिलेबस चेंज होण्याच्या अगोदर हा सिंगल एंट्री सिस्टम टॉपिक 12 होता, यावर्षी कुठे आला आहे, 11, ठीक आहे. तर हे वरचे सर्व टॉपिक समजले म्हणजे डबल एंट्री सिस्टम समजली तर कुठे तुम्हाला सिंगल एंट्री समजतं, ठीक आहे. तर ही होती टॉपिकची नावं. आता आपण बघून घेऊ की 11 पेपर पॅटर्नमध्ये म्हणजे मार्किंगचं कसं डिव्हिजन कसं असतं. तर हे जे दोन टॉपिक आहेत, पहिले इंट्रोडक्शन आणि डबल एंट्री सिस्टम, याच्यावरती तुम्हाला फक्त काय करतात, 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतात, ठीक आहे. ही दोन्ही पण काय आहेत, थिअरी टॉपिक आहेत, बरोबर ना. पुढे जर्नल ते जर्नल पासून ते सबसिडियरी बुकपर्यंत, ठीक आहे, टोटल वेटेज किती आहे, 62 म्हणजे जवळजवळ 60 प्रश्न, ठीक आहे, 3, 4, 5 या टॉपिकमधले विचारले जातात, ठीक आहे. पुढं काय दिले बघा, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, एंट्र्या दिल्या जातात चुकीच्या, त्या बरोबर करण्यासाठी किती 6 प्रश्न असतात. फायनल अकाउंट हा फिक्स क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती तुम्हाला एक फुल फ्लेजमध्ये 12 प्रश्न दिला जातो, त्यात तुम्हाला ट्रायल बॅलन्स जातो ट्रेड आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागतं, ठीक आहे. आणि पुढे आहे सिंगल एंट्री सिस्टम, हा पण तुम्हाला 6 वेटेज आहे, ठीक आहे. 11 पॅटर्न आहे हा, ठीक आहे. BCOMवाले BCOM फर्स्ट इयरवाले मार्किंगकडे काय जाऊ नका, ठीक आहे. आणि BCOMच्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की जर त्यांना चांगल्या प्रकारे म्हणजे जे मुलं डायरेक्टली 11 आणि 12 सायन्स करून FY BCOMला आल्यात त्यांनी हे सगळे टॉपिक व्यवस्थित पाहून घ्यावेत, ठीक आहे. आपण रोज एक लेक्चर काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत, ठीक आहे. चला आता काय करू, आपण पेपर पॅटर्न समजून घेऊ. पेपर पॅटर्न म्हणजे काय, की पेपरमध्ये एकूण किती क्वेश्चन असणार, बरोबर ना, कोणता क्वेश्चन किती मार्काला असणार, ठीक आहे, किंवा त्या क्वेश्चनमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं हे सगळं आपण कुठं पाहू, आता ह्या पेपर पॅटर्नमध्ये पाहू, ठीक आहे. सदर पेपर पॅटर्न हा BCOMच्या मुलांना ॲप्लिकेबल नाही, ठीक आहे. तर चला ठीक आहे, तर बघा ह्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन किती असतात, 7 किती असतात, 7 क्वेश्चन असतात. Question 1, Question 2, Question 3, Question 4, Question 5, Question 6 आणि Question 7, ठीक आहे. तर तुम्हाला सगळे मिळून एकूण किती क्वेश्चन असतात, 7 क्वेश्चन असतात, ठीक आहे. तर ह्यातला Question 1 हा जो असतो हा असतो 20 किती मार्कांसाठी, 20. Question 2 आणि 3 हे असतात 10 हा असतो
आठ मार्कांसाठी, पुढचा पण असतो आठ मार्कांसाठी, किती असतो हा पण आठ मार्कांसाठी, किती मार्क झाले बघा, किती मार्क झाले, आणि हे दोघं असतात बारा आणि बारा मार्कांसाठी, समजते का, बघा वीस अंदा तीस, तीस अंदा चाळीस, चाळीस आणि सोळा छप्पन, छप्पन्न आणि चोवीस ऐंशी, समजते का, हे काय आहेत माझे मार्क्स आहेत, बरे काय का, आत्ता वरल्या सकाळी साडेपाच, ठीक आहे, थंडी आहे खूप, माझे हात गारटल्यात, मी 6 किलोमीटरवरनं गाडी चालवत आलो आहे, ठीक आहे, विद्यार्थी आहेत तीनच, त्यामुळं काय माझं हँड रायटिंग चांगलं येत नाही आहे, तेवढे ॲडजस्ट करून घ्या, ठीक आहे, क्वेश्चन हा किती मार्क आला आहे, 10 मार्क्सला, हा पण 10 मार्क्स, हा पण 10 मार्क, आपलं 8 मार्क्स 8 मार्क्स आणि हा 12 मार्क्स, समजते का, तर 11वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला किती प्रश्न देतील, क्वेश्चन 7 क्वेश्चन असतील, ठीक आहे, पहिला क्वेश्चन किती मार्क आला आहे, सेकंड क्वेश्चन किती मार्क आला आहे हे तुम्हाला लिहून दिलं आहे, ठीक आहे, सर हा क्वेश्चन नंबर 20 मार्क आला आहे, ह्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, ह्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण परत तुम्हाला 4 क्वेश्चन असतात 5-5 मार्काचे, किती असतात 4 क्वेश्चन 5-5 मार्काचे असतात, समजते का, असं लिहिण्यापेक्षा आपण काय करू लाईन लिहून घेऊ, चला आपण लाईन लिहून घेऊ, यामध्ये तुम्हाला कसले क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह टाईप, कसले क्वेश्चन असतात ऑब्जेक्टिव्ह टाईप, समजते का, ह्यामध्ये तुमचं पहिलं काय येऊ शकतं, एकतर ट्रू ऑर फॉल्स येऊ शकतं, बरोबर का, परत काय येऊ शकतं, फिल इन द ब्लँक्स येऊ शकतं, बरोबर का, परत काय येऊ शकतं, वन वर्ड, सर वन वर्ड म्हणजे काय, तुम्हाला एखादी लांब एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यासाठी फक्त 1 ते 2 शब्द वापरावे लागतात, ठीक आहे, त्याला काय म्हणतात वन वर्ड, ठीक आहे, परत हे चौथा काय आहे MCQ, सर MCQ म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला एखादी गाळलेली जागा देणार आणि त्याला काय करणार, फिल इन द ब्लँक्स, वेगळं फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला खाली पर्याय वगैरे दिलेले नसतात, डायरेक्ट उत्तर लिहावं लागतं, आणि MCQ म्हणजे काय, गाळलेली जागाच असते पण त्याला खाली 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायांमधनं योग्य पर्याय तुम्हाला निवडावा लागतो, त्याला काय म्हणतो आपण MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ठीक आहे, आणि एखाद्या वेळेस कॅल्क्युलेशन, ठीक आहे, कॅल्क्युलेशनवर आधारित असणारा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कळते का, छोटं कॅल्क्युलेशन असतं 1-2 मिनिटाचं, समजतंय का, किंवा डायरेक्टली 5 मार्काचा कॅल्क्युलेशन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, ह्या 5 पैकी कोणते, हे 5-5 येतात, 5 मध्ये तुम्हाला 4 सोडवायचे असतात, हे 5 मार्काला, 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 बरोबर का, मग ह्याच्यापैकी तुम्हाला किती सोडायचे असतात 4, जे ट्रू ऑर फॉल्स 5 येतील ते 5 मार्काला असणार, फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला येतील ते 5 मार्काला असणार, वन वर्ड 5 प्रश्न असतील त्यात 1 मार्काला 1 असणार, MCQ 5 येतील 1 मार्काला 1 असेल, किंवा ह्या 3 मधलं ह्या 4 मधलं 1 कॅन्सल होऊन काय येईल, कॅल्क्युलेशनवरती आधारित 5 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, काय म्हणलं, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ठीक आहे, तर प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणजे काय काय, एक तर तुम्हाला काय केलं जाईल, जर्नल तयार करायला सांगितलं जाईल, काय येईल, जर्नल तयार करायला सांगितलं जाईल, म्हणजे जर्नलवरती तुम्हाला 10 मार्काचा प्रश्न विचारला जाईल, 10 ट्रान्झॅक्शन, 1, 5 ते 6 किंवा 7 ते 8 ट्रान्झॅक्शन दिले जातील आणि 10 मार्काला प्रश्न विचारला जाईल, किंवा सबसिडियरी बुक्स काय केलं जाईल, सबसिडियरी बुक्सवरती 10 मार्काचा प्रश्न विचारला जाईल, सबसिडियरी बुक नसतील, ठीक आहे, आता सबसिडियरी बुक म्हणजे काय काय सांगतील, एकतर कॅश बुक किंवा पेटी कॅश बुक तयार करायला सांगितलं जाईल, ट्रान्झॅक्शन दिले जातील आणि त्यांच्यावरनं तुम्हाला एकतर काय म्हणतील, कॅश बुक तयार करा किंवा पेटी कॅश बुक तयार करा, हे पेटी कॅश बुक काय असं हे आपण हळूहळू बघणार आहोतच, फक्त पेपर पॅटर्न लिहून घ्या सध्या, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला सेम टू सेम परत काय करू शकतात, जर्नलवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर का, इथं पण तुम्हाला काय करतात, सबसिडियरी बुक्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो,
कशावरती सबसिडियरी बुक्स मध्ये ठीक आहे एक तर काय करतील परचेस बुक किंवा सेल्स बुक तयार करायला सांगतील ठीक आहे जर तुम्हाला इथं कॅश बुक करायला सांगितलं तर इकडे काय करतील परचेस बुक बनवायला सांगतील किंवा जर इकडे पेटी कॅश बुक बनवायला सांग किंवा इथं परचेस बुक सांगितलं तर या साईडला कॅश किंवा पेटी कॅश बुक तुम्हाला बनवायला सांगतील असा काय येतो 10 मार्काचा प्रश्न किंवा डायरेक्टली जर्नलवरती पण 10 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो जवळजवळ क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 तर फॉर्मॅट सेम आहे ठीक आहे आता राहिला क्वेश्चन नंबर 4 तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला सिंगल एंट्री कशावरती सिंगल एंट्री सिस्टमवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो समजते का कशावरती एक तर सिंगल एंट्री ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाईल किंवा रेक्टिफिकेशन या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कळते का किंवा बँक रिकन्सिलिएशन पण येईल काय येईल बँक रिकन्सिलिएशन याच्यावरती पण काय येईल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ठीक आहे आता क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 मध्ये डेप्रिसिएशन ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जातो टॉपिक नंबर कुठला डेप्रिसिएशन ठीक आहे दोन तीन मेथड असतात त्या तिन्हीपैकी एका मेथडनं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगतात क्वेश्चन नंबर 6 फिक्स आहे फायनल अकाउंट्सवरती कशावरती फायनल अकाउंट्सवरती ह्याला ऑप्शन पण नसतो कळते का ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण लावतील किंवा आणि बॅलन्स शीट पण बनवायला सांगतील ठीक आहे आणि क्वेश्चन नंबर 7 फिक्स आहे अजून काय सोडा रेक्टिफिकेशन क्वेश्चन नंबर 7 डायरेक्टली काय येतो रेक्टिफिकेशनचा प्रश्न येतो समजतंय चला पहिल्यापासून समजून घेऊ तर हा काय आहे आपला 11वीचा पेपर पॅटर्न ठीक आहे 11वीच्या शेवटच्या पेपरमध्ये म्हणजे फायनल एक्झाममध्ये तुम्हाला किती प्रश्न दिले असतील टोटल क्वेश्चन 7 बरोबर ना पहिल्या प्रश्न क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 20 मार्काचे क्वेश्चन असतात ठीक आहे फिल इन द बँक्स 5 मार्काचे असतात ट्रू ऑर फॉल्स 5 मार्काचे असतात एमसीक्यू 5 मार्काचे असतात आणि वन वर्ड हे 5 मार्काचे असतात क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय केलं जातं 10 मार्कासाठी एकतर जर्नल या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो किंवा सबसिडियरी बुक ह्यासाठी प्रश्न विचारला जातो सबसिडियरी बुक मध्ये तुम्हाला एकतर कॅश बुक किंवा पेटी कॅश बुक किंवा परचेस बुक किंवा सेल्स बुक बनवायला सांगतील क्वेश्चन नंबर 3 पण सेमच आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकतर सिंगल एंट्री सिस्टम किंवा बँक रिकन्सिलिएशन या टॉपिकवरती आधारित प्रश्न विचारला जातो क्वेश्चन नंबर 5 वरती डेप्रिसिएशन ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये फायनल अकाउंटसाठी 12 मार्काचा प्रश्न विचारला जातो आणि क्वेश्चन नंबर 7 मध्ये रेक्टिफिकेशन या टॉपिकवरती 12 मार्काचा प्रश्न विचारला जातो तर असा आहे आपला एकूण 80 मार्काचा पॅटर्न ठीक आहे हा पॅटर्न बी कॉमच्या पोरांचा काही संबंध नाही आहे हे फक्त 11वीच्या पोरांसाठी मुलांसाठी सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे होतं आपलं बेसिक इन्फॉर्मेशन की बाबा पेपरचा पॅटर्न कसा असतो 11वीच्या ठीक आहे तर लिहून घ्या ह्या रफ करणार आहे रफ करून झाल्यावर आपण टॉपिकला आपल्या सिलेबसला सुरुवात करू लिहून घ्या चला चला पटापटापटा लिहून घ्या ए माऊस कुठे रे अरे लॅपटॉपचा माऊस कुठे आहे हां नाही ना हां वायफाय चालू कर वायफाय चालू कर वायफाय
ओके चला तर सुरू करू आपला इयत्ता 11वीचा टॉपिक नंबर 1, ठीक आहे, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. टॉपिकचं नाव काय पाहिलं? इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, कोर्सच्या सगळ्या नोट्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फाईल मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करायच्या आणि तुमचा जो कोण झेरॉक्सवाला असेल तिथून झेरॉक्स मारून घ्यायच्या. ठीक आहे, चला तर सुरू करू आपला सिलेबस. टॉपिकचं नाव काय आहे? टॉपिकचं नाव काय आहे? इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. थंडलेली बाबा आली तबियत नाही. ठीक आहे, बघा तर सर्वात प्रथम आपण काय शिकू की बाबा बुक कीपिंग म्हणजे काय, काय शिकायचं आहे? बुक कीपिंग म्हणजे काय? सर, बुकचा अर्थ पुस्तक, कीपचा अर्थ ठेवणे, म्हणजे पुस्तक कुठेतरी नेऊन ठेवणे म्हणजे बुक कीपिंग. बरोबर ना? ठीक आहे, शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. ठीक आहे, तर बुक कीपिंग म्हणजे काय बघा, आपला व्यवसाय असतो बरोबर, त्यात आपण काही खरेदी करतो, विक्री करतो, कोणाकडून उधार खरेदी करतो, कोणाला उधार विकतो. बरोबर ना? आता व्यवसाय लहान असेल तर तुमच्या लक्षात राहील, तुम्ही कुठे लिखापुढी करून ठेवली नाही. पण जर तुमचा व्यवसाय मोठा असेल बरोबर का, तुम्ही दिवसात 100 जणांकडून उधारीवर माल खरेदी करत असताल, 100 जणांना उधारीवर माल देत असताल, प्रत्येकाला किती रुपयाचा माल दिला, काय दिला, त्यांच्याकडनं कधी येणार आहे, काय आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता का? नाही. बरोबर, ह्यासाठी दुकानदाराला काय करावं लागेल? कुठं ना कुठं काही ना काही त्याच्या भाषेत लिहून ठेवावं लागेल. बरोबर ना? मग तो काय करतो, दुकानात जातो, एक वही आणतो आणि त्या वहीवर सगळं लिहून काढतो. बरोबर ना? म्हणजे त्यानं एक नोटबुक तयार केली. तयार केली म्हणजे काय? मेंटेन केली. ठीक आहे, बरोबर ना? आणि ते काय तयार केलं? एक बुक तयार केलं, मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्स म्हणजे काय? खातं. कोणाकडनं किती आहे, कोणाला किती देणं आहे, कोणाकडनं किती खरेदी केलं, कोणाला किती विकलं. समजतंय का? म्हणजे मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज बुक कीपिंग. आपण टेक्निकल जाणार नाही, कुठल्या सायंटिस्टनं किंवा कुठल्या अर्थशास्त्रज्ञानं काय अर्थ केला किंवा काय डेफिनेशन केली ह्यात जाणार नाही. ठीक आहे, डायरेक्टली काय म्हणलं, व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग, जर कुणी विचारलं व्हॉट इज मीन, मी आत्ताच बोललो थंडी भरपूर आहे, माझी बोट आकडल्यात, मला काही लिहिता येत नाही आहे, समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय बुक कीपिंग. बरोबर ना? हां, तर मी तुम्हाला उत्तर काय दिलं? मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड बुक कीपिंग. बरोबर का? सर, व्यवसायाची पुस्तकं तयार करणे म्हणजेच काय? बुक कीपिंग. आता तुम्हाला काय विचारलं बघा मी, सर ठीक आहे, पण बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय हा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे. चला लिहून घेऊ क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स. समजतंय का प्रश्न काय विचारला मी? व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स. तुम्हाला आत्ताच म्हणलं, दुकानदारानं काय केलं, व्यवसायाचे व्यवहार लिहून ठेवण्यासाठी एक वही आणली. बरोबर का? आता त्या वहीमध्ये तो कोणाला काय लव लेटर लिहणार आहे का? हा, माल खरेदी केला, हाय हॅलो हाऊ आर यू, जेवण झालं का, हगला का, मुतला का, असलं काय लिहिणार आहे का? नाही लिहिणार. तो फक्त काय लिहिणार? तुझ्याकडनं एवढा माल खरेदी केला, तुला ह्या तारखेला पेमेंट देणं. म्हणजे तो काय करतोय, जो काही व्यवहार झालाय तो त्या वहीत लिहून काढतोय. बरोबर ना? मग बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण काय करतो, जिथं आपण काय करतो, ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करतो. म्हणून काय म्हणले बघा,
म्हणून काय म्हणलं बघा मी, बुक्स ऑफ अकाउंट्स मीन्स फेअर ट्रान्झॅक्शन्स वेअर ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. बघा बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, जिथं आपण काय करतो ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहारांची नोंद करतो. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, व्यवसायाचे व्यवहार. जे मुलं मराठी मीडियममधून आले असतील त्यांना काही शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर न लाजता त्या शब्दाखाली त्याचा मराठी अर्थ लिहून घ्यायचा. ॲटोमॅटिक प्रॅक्टिस होऊन होऊन सगळं जमतं. ठीक आहे, बघा काय म्हणलं आपण, बुक किपिंग म्हणजे काय, मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे बुक किपिंग. त्यात काय बोललं म्हण, व्हॉट इज मीन बाय बुक्स ऑफ अकाउंट्स, तर बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, जिथं व्यवहारांची नोंद केली जाते, जिथं ट्रान्झॅक्शनची नोंद केली जाते. ठीक आहे, आता मला पुढचा प्रश्न आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय, व्यवहार म्हणजे नेमकं काय, व्यवहार म्हणजे नेमकं काय, बरोबर का? तर व्यवहार म्हणजे काय, ठीक आहे बघा, व्यवहार म्हणजे नेमकं काय, तुम्ही क्लासला आले, मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही मला पैसे दिले, म्हणजे मी तुम्हाला सर्व्हिस दिली आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय दिलं, पैसे, बरोबर का? म्हणजे आपण दोघांनी काय केलं, एक्सचेंज, देवाणघेवाण केली. मी तुम्हाला सर्व्हिसची देवाण केली आणि तुमच्याकडनं पैशांची घेवाण केली, बरोबर का? किंवा तुमच्या बाजूने विचार केला तर तुम्ही पैशाची देवाण केली आणि माझ्याकडून सर्व्हिसची घेवाण केली, बरोबर का? तेच देवाणघेवाण मराठी मध्ये शिकतोय आपण, समजतंय ना? ठीक आहे, तसंच जर तुम्ही दुकानात साखर आणायला गेला तर तुम्ही दुकानदाराला म्हणता की 2 किलो साखर द्या, किले की दुकानदार काय करतो, तुम्हाला 2 किलो साखर देतो आणि तुमच्याकडनं 60 रुपये घेतो, बरोबर का? म्हणजे व्यवहारामध्ये नेमकं काय होतं, फक्त काय होतं, एक्सचेंज, कशाची, एकतर गुड्स म्हणजे माल, गुड्स म्हणजे काय, माल किंवा सर्व्हिसेस, एकतर मालाची देवाणघेवाण होते किंवा सेवेची देवाणघेवाण होते. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस, समजते का? म्हणून माझा पुढचा प्रश्न काय असणार, व्हॉट इज मीन बाय हा ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, तर मी काय म्हणणार, एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. ह्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये एकतर वस्तूंची किंवा सेवांची जी देवाणघेवाण होते त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन्स असे म्हणतो. समजलं का? इंट्रोडक्शन म्हणजे काय असतं, तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगितला जातो. ठीक आहे, तर बघा बुक किपिंग म्हणजे काय, व्यवहाराची पुस्तकं तयार करणे म्हणजे बुक किपिंग. बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, जिथं आपण व्यवसायाच्या व्यवहाराची नोंद करतो त्याला काय म्हणतात, बुक्स ऑफ अकाउंट्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ठीक आहे, 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये जी काही वस्तूंची किंवा मालाची देवाणघेवाण होते त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. लिहून घ्या. ठीक आहे, ओके झालं. बघा आता आपण काय पाहिलं, ट्रान्झॅक्शन पाहिले, बरोबर का? आता बघा व्यवसायामध्ये जर आपण विचार केला तर व्यवहाराचे किती प्रकार असतात, म्हणजे टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन किती, 2 तर आपल्याला माहिती आहेत. आपण काय नशिकून माहिती आहे, काय, एक असतो उधारीचा व्यवहार, एक असतो रोखीचा व्यवहार, म्हणजे एक असतो कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. काय काय असतात,
कैश ट्रांजैक्शन आणि क्रेडिट ट्रांजैक्शन समजते का। पण ह्याच्या अगोदर पण आपल्या व्यवसायासाठी किंवा अकाउंट्स मध्ये दोन मुख्य प्रकार पडतात। काय पडतात? दोन मुख्य प्रकार पडतात। एक तर काय, एक्सचेंज मधले ट्रांजैक्शन आणि बार्टर सिस्टम। समजते का? हेडिंग द्या टाइप्स ऑफ ट्रांजैक्शन, सेंटरला हेडिंग द्या टाइप्स ऑफ ट्रांजैक्शन। दिलं का? एक मिनिट हा, एकच मिनिट। हा चला रे, बघा मी काय म्हणतोय, टाइप्स ऑफ ट्रांजॅक्शन। आता बघा मी काय म्हणतोय, टाइप्स ऑफ ट्रांजॅक्शन म्हणजे काय असतं मेन। तुम्ही दुकानामध्ये गेला, ठीक आहे, आणि दुकानदाराला म्हणला की काका 2 किलो साखर द्या। काय म्हणलं? काका 2 किलो साखर द्या, बरोबर ना। आता बघा, एक तर काय होईल, तुम्ही घरनं पैसे घेऊन गेले असाल तर तुम्ही साखर घ्यासाल, त्याला कॅश द्यासाल, बरोबर का। पण झालं काय, तुम्ही घरनं पैसे घ्यायचे विसरला, बरोबर का। किंवा मम्मी काय, घरी पैसे नव्हते, मम्मी काय म्हणली, दुकानात जा आणि 1 किलो साखर घेऊन ये, बरोबर। तुम्ही दुकानात गेलाव 2 किलो साखर मागितली, तुम्ही पप्पांचं किंवा आईचं नाव सांगितलं, दुकानदारानं साखर दिली आणि तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीत, बरोबर का। आता पैसे घेतले नाहीत ह्याचा अर्थ तो पैसे घेणारच नाही का? घेणार ना, ठीक आहे। तर मग दोन प्रकार पडले, एक तर काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ठीक आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। आणि दुसरा काय असतो, दुसरा काय असतो, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। आता सर, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरीमध्ये फरक काय असतो? तर बघा मी काय म्हणतोय, तर मॉनिटरीमध्ये कॅश आणि क्रेडिट हा फरक पडत नाही, कळतंय का। तुम्ही कॅशमध्ये घेतलं किंवा क्रेडिटमध्ये जर घेतलं, त्यामध्ये पैसा इन्क्लूड आहे। फक्त कॅशमध्ये लगेच पैसे घेतले जातात, तर उधारीच्या व्यवहारामध्ये आज किंवा उद्या किंवा एक महिन्यानं किंवा 2 महिन्यानं पैसे द्यावे लागतात। तर ह्याला काय म्हणतो आपण, कॅश ट्रान्झॅक्शन। काय म्हणतो? कॅश ट्रान्झॅक्शन किंवा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे दोन्ही पण कुठं होतात? इन्क्लूड मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये। आणि दुसरा काय येतो? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। दुसरा काय येतो? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। सर म्हणजे फक्त काय होतं इथं? एक्सचेंज होतं। काय होतं? एक्सचेंज। म्हणजे समजा एखादा मुलगा, माझ्याकडे एखादा मुलगा शेतकरी आहे, ठीक आहे, आणि त्याच्याकडे काय आहे? ट्रॅक्टर आहे। काय त्याच्याकडे? ट्रॅक्टर आहे। समजतंय का? आता माझ्या शेतामध्ये काय बोललो मी, माझ्या शेतामध्ये नांगरायचं होतं, बरोबर का। तर त्याच्या नांगरणीचे पैसे होत होते 6000 रुपये। किती होते? 6000 रुपये, बरोबर ना। आणि तो क्लासला माझ्याकडे येत होता, कळतंय का, ट्रॅक्टर बी होता घरचा आणि तो क्लासला माझ्याकडे येत होता, बरोबर का। तर आमचं बाहेरच काय बोलणं झालं, तू मला पैसे देऊ नको, बरोबर का, आणि मी तुला तिकडले पैसे देत नाही, कळतंय का। आता ह्या व्यवहारामध्ये कुठंतरी पैशाचा संबंध आला का? नाही आला, ठीक आहे, आला का? नाही आला, बरोबर का। काय घेतलं मी? सर्विसच्या बदल्यात सर्विस दिली, कळतंय का। त्यानं काय, मी काय केलं झाला, वर्षभर शिकवलं, त्यानं काय केलं, शेतामधलं काम फ्रीमध्ये केलं। तर ह्याला काय म्हणतात? सर्विसच्या बदल्यात सर्विस, म्हणजेच बार्टर ट्रान्झॅक्शन। काय म्हणतात? बार्टर ट्रान्झॅक्शन। सगळ्यात शिकायचं काय, आपण जेव्हा बुक कीपिंग करणार आहोत किंवा आपण एखाद्या व्यवसायाचं जेव्हा अकाउंटिंग करतो, तर त्या व्यवसायात फक्त ज्या व्यवहारांमध्ये किंवा ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैशाचा समावेश आहे अशाच व्यवहारांची आपण नोंदणी करतो, अशाच व्यवहारांचा आपण रेकॉर्डिंग करतो, कळते का। ज्या व्यवहारामध्ये पैशाचा समावेश नाही, कळते का, कोणत्याही प्रकारे पैशाचा समावेश नाही, अशा व्यवहारांचं रेकॉर्डिंग किंवा नोंदणी आपण करत नाही, ठीक आहे। तर चला हेडिंग द्या टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। तर मुख्य प्रकार किती आहेत? दोन।
मॉनेटरी ट्रांजैक्शन इत का नॉन मॉनेटरी ट्रांजैक्शन तुम्हें तो लिखू शकता लिखू शकता इत पैशांचा समावेश नसतो इत का येणार पैशांचा समावेश असतो कळते का आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे पण दोन प्रकार पडतात ठीक आहे फिक्स आहे आपले नेहमीचे एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजते का आणि नॉन मॉनिटरीमध्ये पण काय येतं बार्टर काय येतं बार्टर कळते का ह्याला काय म्हणतात बार्टर ट्रान्झॅक्शन समजतंय का लिहून घ्या चार्ट हा ठीक आहे हे आहे आपले व्यवहाराचे प्रकार ठीक आहे आता समजा अकराच्या पेपरला क्वेश्चन आला ठीक आहे तुम्हाला काय म्हणलं वन वर्ड बघा ते काय म्हणतात माहिती आहे का अ ट्रान्झॅक्शन इन विच देअर इज अ नो मनी इन्वॉल्वड बरोबर का काय दिलं वाक्य काय दिलं तर ट्रान्झॅक्शन्स इन विच देअर इज नो मनी इन्वॉल्वड असे व्यवहार ज्यामध्ये पैशाचा समावेश नसतो ह्या पूर्ण वाक्यासाठी एकच शब्द काय येणार नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन समजतंय का किंवा वेगळ्या प्रकारे येतं अ ट्रान्झॅक्शन इन विच मनी ऑर मनीज वर्थ ऑर सर्व्हिस इज नॉट इन्वॉल्वड तरी बी काय येणार नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन समजतंय का ह्याला काय म्हणतात वन वर्ड क्वेश्चन म्हणून म्हणलं एक ना एक शब्द लिहून घ्या व्यवस्थित समजून जाईल आणि लेक्चर डेली अटेंड करा मनापासून आणि शक्यतो मल्टी कलर पेन वापरा काय बोललो मी मल्टी कलर पेन वापरा एक लाल पेन वापरा एक काळा पेन वापरा एक निळा पेन वापरा अजून कुठला कलर असतं किचा वगैरे ते वापरा हायलायटर वापरा ठीक आहे जे जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला खून करायला सांगितलं जाईल ओके चला आता ह्यानंतर आपलं पुढचा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग हे तर कळलं आपला की आपण बुक कीपिंग म्हणजे अकाउंटिंग म्हणजे काय करतो व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद करतो आता व्यवसायाच्या व्यवहाराचे किती प्रकार असतात हे तर आपल्याला समजलं मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ठीक आहे आता आपलं काय बघायचं पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग समजतंय का आता काय सगळे मी लिहित बसणार नाही आहे फक्त हेडिंग घ्या ठीक आहे तुम्हाला नोट्समध्ये मी तुम्हाला मेन खाली नोट्स दिल्यात डाउनलोड करा आणि तिथनं बघा ठीक आहे तर काय दिले बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग तर पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय असतं बघा आपल्या नोट्समध्ये काय दिले बघा टू कीप अ कम्प्लीट ॲक्युरेट रेकॉर्ड काय दिले टू कम्प्लीट काय दिले टू कम्प्लीट द कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन किंवा ऑफ द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर काय दिले टू रेकॉर्ड द कम्प्लीट रेकॉर्ड करायचे म्हणजे नोंद करायची बरोबर काय करायचं आहे व्यवसायाचे जे व्यवहार आहेत किंवा आपले जे फायनान्शियल व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार आहेत व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांचं संपूर्ण रेकॉर्डिंग करणे ॲक्युरेट म्हणजे अचूक रेकॉर्डिंग करणे
इन अ सिस्टमॅटिक मॅनर. सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर मार्गाने रेकॉर्डिंग करणे. अजून काय दिले, ऑर्डरली म्हणजे क्रम. बरोबर ना, आजचा व्यवहार आज, उद्याचा उद्या, परवाचा परवा. बरोबर का, माल विकला उद्या पेमेंट आलं. बरोबर का, परत माल खरेदी केला परवाशी पेमेंट केलं. क्रमाने रेकॉर्डिंग करणे. बरोबर का. आणि इन लॉजिकल मॅनर म्हणजे काय, त्यात काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. आपण जे काही अकाउंटिंग करतोय ते दुसऱ्या अकाउंटंटला समजलं पाहिजे. कळते का, हे काय असतं अकाउंटचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, कुणाचा जो व्यवसाय म्हणजे आपल्या व्यवसायाचं पूर्ण रेकॉर्डिंग करणे. बरोबर का, आपल्या व्यवसायांच्या व्यवहारांचं पूर्ण रेकॉर्डिंग करणे. रेकॉर्डिंग पूर्ण नाही तर अचूक पण पाहिजे, अचूक नाही तर सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे पद्धतशीर पण केलं पाहिजे. बरोबर ना, हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह. बरोबर का. दुसरं काय दिले, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. ठीक आहे, म्हणजे आपले बिझनेसचे जे व्यवहार आहेत हे कसे रेकॉर्ड झाले पाहिजेत, डेट वाईज जवाची तवा. आणि अकाउंट वाईज, अकाउंट वाईज म्हणजे काय, समजा मी तुमच्याबरोबर व्यवहार केला. बरोबर का, समजा मी तुमच्याकडनं काय केलं, तुमच्याकडनं काय केलं, मी समजा ऊसाचं बियाणं घेतलं. बरोबर का, आता मी तुमच्या खात्यावर काय टाकणार, तुम्हाला देणं. बरोबर का, आता जेव्हा पैसे देईल, जेव्हा तुम्हाला पैसे देईल ते तुमच्याच अकाउंटमध्ये ठेवावं लागेल ना, तुमच्याच अकाउंटला मांडावं लागेल. म्हणजे काय, जे काही रेकॉर्डिंग करायचंय ते डेट वाईज. आता डेट वाईजलाच पुढे एक शब्द येतो, क्रोनोलॉजिकल ऑर्डर. काय येतो, क्रोनोलॉजिकल ऑर्डर. एक तर डेट वाईज रेकॉर्डिंग करणे आणि अकाउंट वाईज रेकॉर्डिंग करणे, हे काय असतं बुक किपिंगचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे दुसरा उद्देश. तिसरं काय दिलंय, परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ अन एंटरप्राईज बिझनेस. आता एंटरप्राईज म्हणजे एखादं दुकान, कळते का, एखाद्या दुकानाच्या व्यवसायाचं. ठीक आहे, जे काही आर्थिक व्यवहार आहेत किंवा जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहेत ज्यामध्ये पैशाचा समावेश आहे, हे रेकॉर्डिंग कसं असतं, कायमचं. कळते, कायम म्हणजे काय, समजा रेकॉर्डिंग केलं, एक वही भरली, तर ते रेकॉर्ड तुम्हाला काय झालं, कायम. अजून 2 किंवा 10 वर्षांनी जरी काही वाद निघाले तरी तुम्ही ते प्रूफसाठी दाखवू शकता, हे बघा हे माझ्याकडे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जे काही बुक कीपिंग करतोय ते काय ते करतोय, परमनंट रेकॉर्ड राहावं यासाठी. ठीक आहे, 14 काय दिले, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. ठीक आहे, पहिली गोष्ट हे मुख्य उद्दिष्ट आहे. कळते का, समजा एखाद्या वर्षी मी व्यवसाय चालू केला तर त्या व्यवसायात प्रॉफिट आहे का लॉस आहे हे मला कसं कळणार. आता अख्ख्या वर्षभराचे व्यवहार काय मोठा काहीमध्ये असणार आहेत का, नाही. ठीक आहे, मग आपण जर प्रॉपर रेकॉर्डिंग केलं, किती खरेदी केली, किती माल विकला, किती खर्च झाला, ठीक आहे, तर मला काय कळेल, व्यवसायाचा योग्य प्रॉफिट समजण्यास मदत होते, इयर वाईज पण मदत होते. जर मला प्रॉफिट मंथ वाईज म्हणजे प्रत्येक महिन्याचा प्रॉफिट काढायचं आहे ते पण काढता येतं, प्रत्येक दिवसाचा काढायचं आहे ते पण काढता येतं, पण जनरली काय करतात, इयर वाईज काढतात. ठीक आहे, तर माझ्या व्यवसायाचा नफा किती आहे, प्रॉफिट किती आहे, फायदा किती आहे किंवा लॉस म्हणजे तोटा किती आहे, हे समजण्यासाठी काय करतो आपण, बुक किपिंगचं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. पुढे, टू नो द काय दिले, टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राईज. आता ह्यामध्ये शब्द आहे महत्त्वाचा असेट. असेट म्हणजे काय, मालमत्ता. मी आत्ताच बोललोय, जी मुलं मराठी मीडियममधून आली असतील त्यांना शब्दाचे अर्थ माहीत नसतील ते आत्ताच सिस्पेन्सिलनं त्याखाली लिहून घ्यायचं. ठीक आहे, किंवा सेपरेट डिक्शनरी करायची. ठीक आहे, काय केलं बघा, असेट म्हणजे काय, व्यवसायाची मालमत्ता. फॉर एक्झाम्पल, हा व्हाईट बोर्ड काय, व्यवसायाची मालमत्ता आहे. हा जो मोबाईलचा कॅमेरा आहे तो काय, व्यवसायाची मालमत्ता आहे. ते स्टँड आहे, व्यवसायाची मालमत्ता आहे. लॅपटॉप आहे, व्यवसायाची मालमत्ता आहे. परत काय, टेबल आहे, व्यवसायाची मालमत्ता आहे. हे वायफायचा काय ह्याला म्हणतात, जे काय म्हणत असतील ती. ठीक आहे, काय ह्याला काय म्हणतात, हां तुम्हाला माहीत नाही, बरं ठीक आहे, डबडं आहे, डबडं. ठीक आहे, ते पण काय असणार, व्यवसायाची मालमत्ता आहे. बरोबर का, एखादी मशीन आहे ती पण काय, हां ती बॅटरी इन्व्हर्टर आहे, ते काय असणार, व्यवसायाची मालमत्ता. बरोबर का. मग सर लायबिलिटीज म्हणजे काय, देणं, लोकाला असलेलं देणं. समजा आपण उधारीवर माल खरेदी केला असेल तर त्याला पैसे काय असतात, देणं असतात. बरोबर का. समजा मी, मला काय लागलं, व्यवसाय वाढवायचा आहे, पैसे लागायचे आहेत, तर मी काय केलं असेल, लोन काढलं असेल म्हणजे कर्ज काढलं असेल बँकेकडनं, तर बँकेला काय ते देणं आहे. समजतंय का. समजा एखाद्या कामगाराने, एखाद्या कामगाराची 3 महिन्यांचे पगार राहिलेली आहे, त्याला काय देणं आहे. बरोबर का.
म्हणजे आपल्या व्यवसायाची मालमत्ता किती आहे आणि आपल्या व्यवसायाला देणं किती आहे, ठीक आहे, ह्याचा मेळ लावण्यासाठी आपण काय करतो, बुक कीपिंग किंवा अकाउंटिंग करतो. ओके, चला पुढं. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू ऑदर्स अँड व्हॉट ऑदर्स ओ टू हिम. काय दिलंय बघा, टू नो द व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू ऑदर्स. ओज म्हणजे देणं लागणे, बरोबर का. ओज टू ऑदर्स, ऑदर्स म्हणजे इतर लोक किंवा दुसरे लोक. व्यवसायाचा मालक दुसऱ्याला किती देणं लागतो, बरोबर का. अँड व्हॉट ऑदर्स ओज टू हिम म्हणजे किंवा आणि बाकीचे लोक त्याला किती देणं लागतात. कळते काय, बाकीचे लोक म्हणजे काय, मी तुम्हाला काही ना काही देणं असेल ही माझी लायबिलिटी, बरोबर का. आणि तुम्ही मला देणं आहे म्हणजे मला येणं आहे तुमच्याकडनं, ती काय असणार, माझी असेट. म्हणजे वरची लाईन, लाईन नंबर 5 आणि पॉईंट नंबर 6 दोन्हीचा अर्थ सेम आहे, असेट अँड लायबिलिटीज. सातवा पॉईंट, बिझनेस कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओवर प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस. ती जाऊ द्या, काय दिलंय, प्रिव्हियस इयर अँड करंट इयर पाहिजे, ठीक आहे. सातवा पॉईंट बघा काय दिलाय, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओवर प्रिव्हियस इयर. म्हणजे काय, समजा माझा व्यवसायाचे पहिलं वर्ष आहे, परत पुढच्या वर्षी दुसरं वर्ष, त्या पुढच्या वर्षी तिसरं वर्ष. आता मला काय बघायचं आहे की पहिल्या वर्षापासून ते ह्या वर्षापर्यंत माझ्या व्यवसायाने किती प्रगती केली, बरोबर का. आता हे प्रगती किती केली हे कशावरनं कळेल, प्रॉफिटवरनं किंवा लॉसवरनं, बरोबर का. आता प्रॉफिट किंवा लॉस काढायचा असेल किंवा माझ्या असेट किंवा लायबिलिटीवरनं, बरोबर का. आता जर माझी असेट मालमत्ता किंवा प्रॉफिट अँड लॉस काढायचा असेल तर मला काय करावं लागेल, तिन्ही पण वर्षांचे प्रॉफिट अँड लॉसचे स्टेटमेंट काय करावं लागतील, कम्पेअर करावे लागतील. समजा मला कळलं की पहिल्या वर्षी प्रॉफिट 1 लाख होता, ह्या वर्षी 1,20,000 आहे, तर काय झालं, पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी 20% माझा प्रॉफिट वाढला, कळते का. किंवा समजा मागच्या वर्षी 1 लाख रुपये प्रॉफिट होता, ह्या 80,000 रुपयेच आहे, तरी पण मला काय कळते की 20% ह्या प्रॉफिट कमी झाला. ह्या वर्षी पण प्रॉफिटच झाला आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा प्रॉफिट काय झाला, कमी, कळते का. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा व्यवसायात ग्रोथ आहे का, ग्रोथ नाही. प्रॉफिटमध्ये आहेस तू, पण ग्रोथ नाही. तर आपल्या व्यवसायामध्ये इयर वाईज किंवा दिवसेंदिवस ग्रोथ आहे का नाही हे समजण्यासाठी पण आपल्याला बुक कीपिंग किंवा अकाउंटिंगचा उपयोग होतो. हे आपलं बुक कीपिंगची काय झाली, ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. आणि पुढे काय दिले, कम फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइजेस इन सिमिलर लाईन. ह्याचा अर्थ काय असतो, आता बघा माझा पण कोचिंग क्लास आहे, अजून 5-6 कोचिंग क्लास आहेत, बरोबर का. तर मग त्यांना किती प्रॉफिट होतोय आणि मला किती प्रॉफिट होतोय, बरोबर का. आता एक आता प्रायव्हेट बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणी एकमेकाला दाखवत नाही, पण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांना आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, म्हणजे प्रॉफिट किती झाला, कुठं झाला, काय काय खर्च आहेत ना, हे सगळं पेपरमध्ये आउट करावं लागतं. मोठमोठ्या कंपन्या म्हणजे कुठल्या, रिलायन्स, हिंडाल्को, ठीक आहे, कोल इंडिया, समजतंय का, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, ह्या मोठ्या मोठ्या पब्लिक कंपन्या आहेत, ह्यांना काय करावं लागतं, पेपर आउट करावं लागतं, ठीक आहे. मग सिमिलर बिझनेस लाईनमध्ये, ठीक आहे, आपला प्रॉफिट त्यांच्यासारखा आहे का हे जर चेक करायचं असेल तर आपलं काय करावं लागतं, बुक कीपिंग पाहावं लागतं, ठीक आहे. ही आहेत आपली बुक कीपिंगची ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्याची उद्दिष्ट, ठीक आहे. आता काही पोरं म्हणतील सर ह्याचा काय उपयोग, बाळांनो पुढं काही पॉईंट येतात, बरोबर का. त्यासाठी काय होतो, ह्याचा उपयोग होतो. आत्ता जरी लेक्चर बोरिंग वाटत असेल ह्याच पॉईंटचा परत उपयोग होतो, समजतंय, ठीक आहे. चला पुढे या. आता बुक कीपिंगचं इम्पॉर्टन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह हे आपण आत्ताच पाहिलं, दोन्हीचा अर्थ एकच असतो. आता पुढचा पॉईंट काय बघा, युटिलिटी ऑफ बुक कीपिंग. आता युटिलिटीचा अर्थ काय असतो, उपयोगिता. युटिलिटी ऑफ बुक कीपिंग, युटिलिटी म्हणजे काय, उपयोगिता किंवा त्याचा उपयोग. किंवा ह्याला तुम्ही दुसरं हेडिंग देऊ शकता, युजर्स ऑफ बुक कीपिंग किंवा युजर्स ऑफ अकाउंटिंग, बरोबर का. आपण जे काही व्यवसायाचा अकाउंटिंग करतो ह्याचा उपयोग कुणा कुणाला होतो, ठीक आहे. सर कोणाला होणार आहे, सर कोणाला होईल, फक्त व्यवसायाच्या मालकाला, नाही बाळांनो, व्यवसायाच्या मालकाला होतोच होतो, ठीक आहे, पण अजूनही काही व्यक्ती असतात त्यांनाही होतो, ठीक आहे. आता ह्या व्यक्तींचे दोन प्रकार पडतात, एक तर इंटरनल आणि आउटसाइडर. इंटरनल म्हणजे काय, जे व्यवसाया अशी लोक जी व्यवसायाशी डायरेक्टली संबंधित आहेत त्याला काय म्हणायचं, इंटरनल युजर्स.
आंसर आउटसाइडर म्हणजे काय, जे व्यवसायाचे डायरेक्टली नाही पण बाहेरचे युजर्स आहेत. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट, बरोबर का? ठीक आहे, आपण पॉईंट वाईज बघू. बघा, बुक किपिंगचा पहिला युजर, अकाउंटिंगचा पहिला युजर ओनर. उपयोग काय काय होईल? प्रॉफिट अँड लॉस त्याला कळल, असेट अँड लायबिलिटीज कळल, बिझनेसची ग्रोथ कळल. कशावरून? बुक किपिंगवरनं. कळलं? ओनरला काय फायदा येतो? ओनरचा एकच फायदा काय? टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस. काय फायदा आहे? टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस, किंवा मराठीमध्ये लिहून घ्या, व्यवसायाचा नफा आणि तोटा समजून घेण्यासाठी ओनरला काय होतो? बुक किपिंगचा उपयोग होतो. दुसरा कोण आहे? मॅनेजमेंट. सर, मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवसायाचा मॅनेजर, बरोबर का? समजा माझं एखादं झेरॉक्स दुकान आहे. काय? झेरॉक्स दुकान आहे, बरोबर का? माझा क्लास चालतोय पण समजा मी काय केलं, एखादं झेरॉक्स दुकान टाकलं, ठीक आहे. त्या दुकानामध्ये 5 मशीन आहेत. किती आहेत? 5 मशीन्स. आणि 5 मशीनीवरती 5 जण कामाला आहेत, कळलं का? आणि ह्या 5 जणांवरती देखरेख करण्यासाठी एक मॅनेजर आहे. त्यांना काय नाही, फक्त काय करायचं, पैसे बी जमा करायचे आणि त्यांचं मॅनेजमेंट करायचं, कोण काम करते कोण काम नाही करत हे पाहायचं, कळते का? आता बघा, त्या दुकानाकडे मी कधी जातच नाही. व्यवसाय कळला काय? माझा झेरॉक्स दुकान आहे, 5 मशीन आहेत, 5 मशीनवर 5 जण कामाला आहेत आणि त्या 5 कामगारांवर देखरेख ठेवायला कोण आहे? मॅनेजर आहे, ठीक आहे. त्या मशीनीवर कुठला पोरा कामाला आहे, त्याला किती पगार आहे, हे मी काही बघत नाही. सगळं कोण बघतं? मॅनेजर बघतो, ठीक आहे. आता काय झालं बघा, त्या 5 कामगारापैकी एक कामगार असा होता, ठीक आहे, त्याचं एक पिल्लू होतं. काय होतं? पिल्लू, ठीक आहे. मग ते पिल्लू फोन करायचं ह्या पिल्लाला, ठीक आहे, हॅलो पिल्लू कसा आहेस काय आहेस, बरोबर का? मग हे पिल्लू फोन करता, जानू बिनू करता करता काय करायचं, ठीक आहे, एक झेरॉक्स आली की त्या एक झेरॉक्सला 5 पानं वाया घालवायचं, कळते का? काय पिल्लू बोलतं ना फोनवरनं, बरोबर का? त्या पिल्लामुळं ही त्या कागदाचा पिल्लू करून कचऱ्यात टाकायचा, बरोबर का? मग झालं काय माहिती आहे का? त्या एका पिल्लामुळं काय झालं? मागच्या वर्षी मला माहीत होतं की माझा आता मी अकाउंटिंग आहे ना, तर मला माहीत होतं की आपल्या व्यवसायाला दरवर्षी 1,00,000 रुपये आपल्याला भेटतात, बरोबर का? पण ह्या वर्षी काय झालं? तर एका पिल्लूमुळं काय झालं? माझा प्रॉफिट झाला 80,000. व्हायला किती पाहिजे नियमाने? 1,00,000. झाला किती मला? 80,000, बरोबर का? आता विचार करा, त्या मशीनीवरती कोण कामाला काय मला माहीत नाही. मी चालला कोणाला दिले? मॅनेजरला. मी डायरेक्ट मॅनेजरला विचारणार, ही 20,000 रुपये लॉस कुठून झाला, हुडकून काढा, मला घेणं देणं नाही. दादा झापला मी, अरे मला माहिती आहे मी एकटा जरी काम केलं तरी 1,00,000 रुपये राहतात, तुमच्या 5 जण कामाला आहे, मग कुठे गेले पैसे? आता मॅनेजर वैतागला. मग मॅनेजरनं काय केलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ना, ठीक आहे, त्याला दिसलं की मागच्या वर्षी झेरॉक्स पेपर आपल्याला फक्त 50,000 रुपयाचे लागत होते, बरोबर का? आणि ह्या वर्षी आपला 1,00,000 रुपयाचे लागल्यात. मागच्या वर्षी किती लागत होते? फक्त 50,000. ह्या वर्षी किती लागले? 1,00,000, बरोबर का? मागच्या वर्षी 50,000 रुपयाचे झेरॉक्स पेपर असून 1,00,000 रुपये प्रॉफिट होता, ह्यावेळेस 70,000 किंवा 80,000 रुपयाचे झेरॉक्स पेपर असून आपला किती आहे? लॉस आहे, बरोबर का? मग त्याला कळलं की पेपर वाया चाललेत. त्याला आत्ताशी कळलं काय? पेपर वाया चाललेत. मग त्याने काय केलं? एक दिवशी CCTV कॅमेऱ्यावर बघत बसला, बरोबर का? आणि त्याला कळलं ते कन्न, आला फोन पिल्लूचा, त्याने बघितलं ही पिल्लू पिल्लू करता कागदाचा पिल्लू करून कचऱ्यात टाकतंय, बरोबर का? त्याने काय केलं? नियम लागू केला की आजपासून, बरोबर का, दिवसात 2 पेपरपेक्षा जास्त पेपर वाया गेले की त्या पोराच्या नावावर 3 रुपये पडणार. किती पडणार? 3 रुपये त्या पोराच्या नावावर पडणार. आता ते पहिलं पिल्लू काय करायचं? रोज 100-200 कागद वाया घालवायचं. किती? 100-200, बरोबर का? त्याला पगार होती रोजचे 100 रुपये. पगार किती? रोजची 100 रुपये. रोज कागद किती वाया घालवायचा? 100-200. आता नियम काय लागू केला आहे? 2 कागदाच्या वरी दिवसात एक जरी कागद वरी गेला तर प्रत्येक कागदाला दंड किती? 3 रुपये. समजा त्यांना 100 कागद वाया घालवली तर दंड किती बसल? 300. पगार किती आहे? 100. ठीक काय म्हणला आता? आईला कागद जर वाया घालवली आता 300 रुपये अंगावर पडतील, बरोबर का? म्हणजे काय होईल? आटाण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला, बरोबर का? मग ती त्याला कळलं नियम, ती जरा जागृत झाला, सिन्सिअर झाला, बरोबर का? फोन आला तिकडनं, ती म्हणली हाय पिल्लू काय करतोय? हे काय म्हणला? पिल्लू पिल्लू का नाही ठेव फोन, बरोबर का? आता हा जर नियम लागू केला नसता त्यानं फोन कट केला असता का? नसता. मॅनेजरनं जर हा नियम लागू केला नसता व्यवसायाचा लॉस थांबला असता का? नसता. मग मॅनेजरला हा नियम लागू करायचा किंवा मॅनेजमेंट कसं करायचं हे कशावरून कळलं? बुक किपिंगच्या
अकाउंटिंग वरून का लॉस नेम कुठं होतोय बरोबर का लॉस कुठंच नव्हता सगळेच काम करत होते शाही होते सगळे व्यवसाय कागद बाहेर चालले होते बरोबर का मग अशाच प्रकारे व्यवसायाचे डिसिजन घेण्यासाठी किंवा मॅनेजरला व्यवसायाचे डिसिजन घेण्यासाठी किंवा व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासाठी काय होतो बुक किपिंगचा उपयोग होतो समजतंय आपण काही गोष्टी डीप मध्ये चाललोय असंच मस्तपैकी समजून घ्यायचंय ठीक आहे पुढे काय दिलंय इन्व्हेस्टर सर इन्व्हेस्टर म्हणजे काय एखादी मोठी कंपनी आहे किंवा समजा मी काय म्हणलं तुम्हाला म्हणलं की मला 50,000 रुपये उसने द्या मला व्यवसाय एक्सपांड करायचा आहे तर मी काय म्हणलं माझा काय फायदा मी काय म्हणलं ह्यातलं तुम्हाला 10% प्रॉफिट म्हणजे जे काय प्रॉफिट राहील त्यातलं तुम्हाला 10%-20% काय असेल ते तुमचं बरोबर का आता तुम्ही विचार करायला लागला बरोबर ना आता विचार करताय म्हणजे तुम्ही पैसे मला देताय म्हणजे तुमचे पैसे तुम्ही कुठं गुंतवताय माझ्या व्यवसायात म्हणजे तुम्ही कोण झालाव इन्व्हेस्टर म्हणजे कोण गुंतवणूकदार बरोबर का आता असं तर नाही ना की पैसे मागितले आणि तुम्ही लोकेशन काढून दिले तुम्ही काय करणार बाहेर चौकशी करणार व्यवसाय कसा आहे कसा नाही बरोबर का ठीक आहे पण समजा एखादी मोठी कंपनी असेल तर त्या मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर लोक काय करतात त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतात बॅलन्स शीट बघतात मागच्या 5-6 वर्षाचा रेशो वगैरे भरपूर काही चेक करतात आणि मगच पैसे गुंतवतात म्हणजे गुंतवणूकदार पण कुठल्या पण व्यवसायामध्ये पैसे गुंतवताना काय बघतात त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचा सेल्स त्याचा परचेस तो कस्टमर कसे हँडल करतोय हे सर्व पाहतात म्हणजे गुंतवणूकदारांना पण तुम्ही केलेल्या किंवा व्यवसायानं केलेल्या बुक किपिंगचा किंवा त्या अकाउंटिंगचा उपयोग होतो समजतंय का पुढं काय दिलंय कस्टमर सर कस्टमर म्हणजे काय मी एंड कस्टमर म्हणत नाही कळते का कस्टमरचा अर्थ कुठं आला माहिती आहे का समजा माझं साडीचं दुकान आहे माझं काय साडीचं दुकान आहे आणि मी एक कारखानदार पकडलाय सुरतमध्ये एखादा कारखानदार पकडलाय बरोबर का सर का पकडला मला काय करायचंय कंटिन्यू समोर कस्टमरला माल द्यायचा आहे ना ठीक आहे पण समजा मला समजलं की आपण ज्याच्याकडनं माल खरेदी करतोय बरोबर का तो लॉसमध्ये चाललाय आणि 1-3 वर्षामध्ये ह्याची कंपनी बंद पडणार बरोबर का आता हे जर मला समजलं असेल ना तर मी काय करेल एखादा दुसरा सप्लायर म्हणजे एखादा दुसरा मिलवाला शोधायला सुरुवात करेल बरोबर का आता ती कंपनी लॉसमध्ये चाललाय का नाही किंवा ती कारखानदार लॉसमध्ये चाललाय का नाही हे मला कसं कळेल ती जेव्हा काय करतात काय सांगितलं मोठ्या मोठ्या कंपन्या काय करतात पेपरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकावं लागतं बॅलन्स शीट टाकावं लागतं त्याच्यावरून मला काय कळेल त्या व्यवसायाची हालत कळेल कळते का म्हणजे कस्टमरला पण काय होतो ठीक आहे म्हणजे मधल्या कस्टमरला काय होतं काय होतं तर बुक किपिंगचा आणि अकाउंटिंगचा उपयोग होतो पुढे काय दिलंय गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला एकच काम काय गव्हर्नमेंटला एकच काम आहे काय टॅक्स तेरे को मिला मेरे को बेचाहिए गव्हर्नमेंट काय म्हणतंय तेरे को मिला मेरे को बेचाहिए म्हणजे तुम्हाला प्रॉफिट झाला ले काय करावं लागतंय टॅक्स द्यावा लागतो बरोबर का लॉस झाला गव्हर्नमेंट काय म्हणतं ठीक आहे परत येतो गव्हर्नमेंट काय म्हणतं ओके नो टेन्शन परत येतो ठीक आहे तेरे को मिला मेरे को बेचाहिए तेरे को नाही मिला मेरे को भी नाही चाहिए कळतंय का ते असं नाही म्हणे तेरे को नाही मिला ले मर्यादा गव्हर्नमेंट काय म्हणतं तेरे को मिला मेरे को भी चाहिए एका भाषेत काय टॅक्स ठीक आहे तुमच्याकडून किती टॅक्स घ्यायचा हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच बुक किपिंग ठीक आहे पुढे काय दिलंय लेंडर्स सर लेंडर्स म्हणजे काय तुम्हाला जर बँकेकडनं कर्ज पाहिजे असेल व्यवसायाला बँकेकडनं कर्ज पाहिजे असेल बँक तुमचं थोबाड बघून किंवा बँक तुमच्या बापाचं नाव ऐकून किंवा बँक तुमच्या आयटमचं नाव ऐकून काय बघत नाही खानदान काय बघत नाही तुमच्या व्यवसायाचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघितलं जातं तर बँक काय करते तुम्हाला लोन पास करते लेंडर म्हणजे काय व्याजानं पैसे देणारे लोक समजतंय ओके पुढे काय दिले डेव्हलपमेंट ते डेव्हलपमेंट चुकून आले बरं का त्यात काही संबंध नाही आहे ठीक आहे तर हे काय होते आपले तुमच्या नोट्समध्ये युटिलिटी ऑफ बुक किपिंगमध्ये 7 नंबरला डेव्हलपमेंट लिहिलंय ते खोडून टाका काय दिले डेव्हलपमेंट लिहिले ते खोडून टाका समजतंय का ठीक आहे तर हे काय होते आपले बुक किपिंगचे युजर्स म्हणजे तुम्ही जे काय अकाउंटिंग करता ह्याचा उपयोग कोणा कोणाला होतो ह्याची थोडक्यात माहिती समजतंय का अजूनही बोलतोय टॉपिक नंबर 1 आहे आपला काय इंट्रोडक्शन अँड बुक किपिंग ठीक आहे आणि इंट्रोडक्शन अँड बुक किपिंगचा अर्थ काय होता तोच ठीक आहे काय थिअरी पार्ट ओके या पुढं चला पुढे या
थेरी पार्ट आपण पटपट समजून घेणार आहोत. ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी काय करायचं, त्यांनी काय करायचं, मी जे काही बोलतोय ते जवळ तेव्हा मराठीमध्ये समोर लिहून घ्यायचं, ठीक आहे, तर तुम्हाला समजल. ठीक आहे, आता हे काय होतं आपलं, इथपर्यंत काय होतं आपलं, बुक कीपिंग. ठीक आहे सर, पुढं डिफरन्स येतो, काय येतो सर, अकाउंटिंग म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे काय नाही सोपं आहे बा. काय म्हणतोय मी, तुम्हाला जर इयत्ता दहावीचं काहीच येत नसेल तर तुम्हाला अकरावीचं काय येईल का? नाही येणार, येणार नाही येणार. म्हणजे बघा मी काय म्हणतोय, मी असं म्हणू शकतो का, जो वर्ग अकरावीला आहे तो त्याला दहावीतलं जे काय असेल ते येत असणार म्हणू शकतो. पण मी असं म्हणू शकतो का की जो पोरग दहावीला आत्ता बरोबर का, त्याला ह्याच वर्षी अकरावी सगळं सोडवता येईल? नाही येणार, बरोबर ना का? तर त्याला त्या लेवलचं अजून नॉलेज नाही आहे. ठीक आहे, तर बुक कीपिंगची मर्यादा कशी आहे, बुक कीपिंगचा स्कोप कसा आहे, मर्यादित. म्हणजे बुक कीपिंगमध्ये तुम्ही जर्नल तयार करू शकता, एंट्री मारू शकता, जर्नल करू शकता, जर्नलवरनं लेजर करू शकता, त्या लेजरवरनं टोटलिंग करू शकता, परत बॅलन्सिंग करू शकता, कळते का, त्या बॅलन्सिंगवरनं तुम्ही काय करू शकता, ट्रायल बॅलन्स बनवू शकता. ट्रायल बॅलन्सपर्यंत ठीक आहे, कोणाचं काम आहे, बुक कीपिंगवाल्याचं. ज्याला फक्त बुक कीपिंग येत आहे, काय म्हणलं, ज्याला फक्त बुक कीपिंग येत आहे तो फक्त कुठं जाऊ शकतो, ट्रायल बॅलन्सपर्यंत जाऊ शकतो, कळते का. पण ज्याला बुक कीपिंगच्या पुढचं नॉलेज आहे, बरोबर का, बुक कीपिंगच्या पुढचं नॉलेज आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करता येते आणि बॅलन्स शीट पण बनवता येत आहे, कळते का, त्याला काय म्हणायचं, पूर्ण अकाउंटिंग. त्याला काय म्हणायचं, पूर्ण अकाउंटिंग. समजतंय का, किंवा आपल्या भाषेत बरोबर का, बुक कीपिंग म्हणजे इयत्ता दहावीपर्यंत, कळते का, आणि अकाउंटिंग म्हणजे काय, दहावी बी आणि बारावी बी, ठीक आहे आपल्या भाषेत. ठीक आहे, तर चला पुस्तकातल्या भाषेप्रमाणे शिकवून घेऊ. बघा पहिला पॉईंट काय दिला आहे, मिनिंग. तर पहिला मिनिंग काय दिला आहे बघा, इट इज कन्सर्न्ड विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. समजून घ्या, फक्त बुक कीपिंग काय करतं, फक्त रेकॉर्डिंग करतं, एंट्र्या करतं, लेजर करतं, समजतंय का, एंट्र्या करतं आणि लेजर करतं. म्हणून काय म्हणलंय, रेकॉर्डिंग आणि क्लासिफाईंग. क्लासिफाईंग म्हणजे काय, फक्त काय, लेजर बनवणे, ठीक आहे, आणि अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, ठीक आहे, रेकॉर्डिंग बी येतं, क्लासिफाईंग बी येतं, इंटरप्रिटेशन पण येतं, इंटरप्रिटेशन बी येतं, अॅनालाईज पण येतं, आणि हां अॅनालाईज म्हणजे येतं आणि समराइजिंग पण येतं. सर ह्याचा अर्थ काय, बघा रेकॉर्डिंग म्हणजे व्यवहाराची नोंद करणे, बरोबर का, क्लासिफाईंग म्हणजे व्यवहार कॅश आहे, क्रेडिट आहे, क्रेडिटर आहे, कडेटर आहे, एक्सपेन्स आहे, हे समजणं. पुढं काय येतं, समराइजिंग. समराइजिंग म्हणजे काय, ठीक आहे, ती माहिती थोडक्यात मांडणं, बरोबर का. पुढं काय दिले, अॅनालाइज. अॅनालाइज म्हणजे काय, त्याचं निरीक्षण करून काही ना काही अर्थ काढणं, समजतंय, कुठं चुकलं आहे काय नाही, त्याला काय म्हणतात, अॅनालाइज म्हणजे निरीक्षण. पुढं काय दिले, इंटरप्रिटेटिंग, यांच्या पुढं आय लावायचं राहिले, काय येणार, इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डेटा. इंटरप्रिट म्हणजे काय, ते जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ह्याच्यावरून तो डेटा इंटरप्रिट करणे, म्हणजे त्याच्यावरून योग्य अर्थ काढणे, ह्या बिझनेसची ग्रोथ किती आहे, हा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे, म्हणजे किती मजबूत आहे आणि किती कमकुवत आहे, हे चेक करणं किंवा इंटरप्रिट करणं म्हणजे काय, इंटरप्रिट करणं म्हणजे काय, आपलं मत मांडणं म्हणजे काय, इंटरप्रिट. ठीक आहे, आता बघा अजून एक फरक असतो, बुक कीपिंग प्रायमरी स्टेज आहे. प्रायमरी म्हणजे काय, पहिली, येतात पहिली ते दहावी. बुक कीपिंग म्हणजे काय, येतात पहिली ते दहावी म्हणजे काय, प्रायमरी स्टेज, कळते का. आणि अकाउंटन्सी काय, अकाउंटन्सी काय, प्रायमरी पण आहे आणि सेकंडरी पण आहे, कळते का, कारण अकाउंटिंगवाला सगळे येत, त्यामध्ये प्रायमरी पण आहे आणि सेकंडरी पण स्टेज आहे, समजते का. पुढं ऑब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय येणार, हां ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय येणार, रेकॉर्डिंग करणे, कंप्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्डिंग करणे, ठीक आहे. आणि अकाउंटन्सीचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार, रेकॉर्डिंग बी करणे, सगळे डेटा बनवणे, आणि हा डेटा दुसऱ्याला समजावून सांगणे. दुसऱ्याला म्हणजे कोणाला, तुमच्या इन्व्हेस्टरला, तुमच्या ज्याकडनं कर्ज घेतलं त्यांना, तुमच्या पार्टनरला, समजते का, किंवा तुमच्या मालकाला. कधी कधी व्यवसायाच्या मालकाला अकाउंटिंग येत नसतं, मग ते काय करतात, अकाउंटंट कामाला ठेवतात, बरोबर ना. मग त्या अकाउंटंटचं काम काय असतं, सगळं डेटा काय करणे, समजावून पण सांगणे.
ठीक आहे, हे कुठे येतं? अकाउंटन्सीमध्ये. बुक कीपिंग म्हणजे फक्त रेकॉर्डिंग, गदे काम. ठीक आहे, पुढे काय दिलं बघा, रिस्पॉन्सिबिलिटी. आता बुक कीपिंगसाठी कोण रिस्पॉन्सिबल असणार? ज्युनियर, बरोबर का? आणि अकाउंटन्सीसाठी कोण कोण आपले जिम्मेदार असणार? कोण? सिनियर. समजतंय का? म्हणजे काय, ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर द बुक कीपिंग आणि सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर द अकाउंटन्सी. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला पुस्तकाप्रमाणे किंवा मी नोट्समध्ये दिल्याप्रमाणे त्यांना ठेवायची नाही. ठीक आहे, काही गोष्टी आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवायच्या. पुढे काय दिले? आउटकम्स. ठीक आहे, पुढे काय दिले? आउटकम्स. सर, आउटकम काय? बुक कीपिंग केल्यामुळं, बुक कीपिंगमधनं आपल्याला काय भेटतं? हां, बुक कीपिंग ज्याला येतं त्याच्यावरनं आपण फक्त काय करू शकतो? जर्नल आणि लेजर बनवू शकतो. ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं असेल, ठीक आहे, तर ते कुठे येतं? अकाउंटन्सीमध्ये येतं. समजतंय का? म्हणजे बुक कीपिंगमध्ये आपलं काय काय भेटतं? फक्त जर्नल आणि लेजर. ठीक आहे, आणि अकाउंटन्सीमध्ये काय काय भेटतं आपला? जर्नल पण भेटतं, लेजर पण भेटतं, ट्रायल बॅलन्स भेटतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट भेटतं, बॅलन्स शीट भेटतं, कॅश फ्लो स्टेटमेंट भेटतं, फंड फ्लो स्टेटमेंट भेटतं. कळतंय का? हां, पुढे काय दिले बघा, ॲनालायझिंग. काय दिले? ॲनालायझिंग. आता बुक कीपिंगमध्ये ॲनालाइज करायची गरज नाही, फक्त काय, मालक म्हणला हा व्यवहार झालाय, रेकॉर्डिंग कर, जर्नल मार, लेजर बनव, संपला इशे. ठीक आहे, त्या मालकाला म्हणायची गरज नाही ही असंच का तसंच का, ही कुठं जाणार तिकडे जाणार, काय गरज नाही. कळते का? म्हणजे बुक कीपिंगमध्ये ॲनालाइज, निरीक्षण नावाचा प्रकार येत नाही. ॲनालाइज नावाचा प्रकार कुठं येतो? अकाउंटन्सीमध्ये. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, डिसिजन मेकिंग. काय दिले? डिसिजन मेकिंग. फक्त जर्नल आणि लेजर एवढंच बघून मॅनेजमेंट डिसिजन घेऊ शकत नाही, बरोबर का? मॅनेजमेंटला जर डिसिजन घ्यायचं असेल तर काय बघावं लागतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघावं लागतं. काय बघावं लागतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बघावं लागतं, बरोबर ना? मग डिसिजन घ्यायचं असेल तर ही स्टेप कुठे येणार? अकाउंटन्सीमध्ये. मग डायरेक्ट काय म्हणायचं? डिसिजन मेकिंग, द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग इज नॉट इन्क्लुडेड इन द बुक कीपिंग. इकडे काय येणार? द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन्क्लुडेड इन द अकाउंटन्सी. ठीक आहे, यापुढे काय दिले? स्किल रिक्वायर्ड. स्किल रिक्वायर्ड म्हणजे काय? बघा, बुक कीपिंग करायचं असेल तर तुम्हाला ॲनालिटिकल स्किल म्हणजे निरीक्षण करण्याचं कौशल्याची गरज आहे का? नाही. मग काय येणार? ॲनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड इन द बुक कीपिंग, बरोबर का? आणि अकाउंटिंगमध्ये तुम्हाला तुमच्याकडे ॲनालिटिकल स्किल म्हणजे निरीक्षणाचं कौशल्य असणं गरजेचं आहे. मग इकडे काय येणार? ॲनालिटिकल स्किल इज रिक्वायर्ड इन अकाउंटन्सी, सोप्या भाषेत. ठीक आहे, तर हे काय होते आपले बेसिक डिफरन्स, म्हणजे काय, बुक कीपिंगमधला आणि अकाउंटिंगमधला फरक. ठीक आहे, पेपरला क्वेश्चन आला ठीक, नाही आला तर सोप्या भाषेत, सर बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीमधला फरक काय? ठीक आहे, तर बुक कीपिंग म्हणजे फक्त काय काय येतं? जर्नल आणि लेजर, बरोबर का? आणि अकाउंटिंग म्हणजे काय येतं? हे पण येतं आणि प्लस ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड्स फ्लो स्टेटमेंट. ठीक आहे, हे सगळं कुठं येतं? अकाउंटन्सीमध्ये. समजलं थोडक्यात? ओके, चला पुढं. सर, तुम्ही लय फास्ट चालला. हो, फास्ट चाललो आहे. आता पुढे काय दिले बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. एक कोणता माणूस आहे? कोल्लेर. त्या कोल्लेरने डेफिनेशन काय दिली बघा, अकाउंटिंग रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. एंटायर म्हणजे पूर्ण, बॉडी म्हणजे काय? पूर्ण सिस्टम. ठीक आहे, बुक कीपिंग म्हणजे फक्त काय येतं? थिअरी पार्ट. बुक कीपिंग म्हणजे फक्त काय येतं? थिअरी पार्ट. कळतंय का? तर अकाउंटन्सी म्हणजे काय येतं? प्रॅक्टिकल पार्ट. कळतंय का? म्हणजे थिअरी प्लस प्रॅक्टिकल पार्ट हे दोन्ही मिळून काय तयार होतं? अकाउंटन्सी तयार होते. कळतंय का? थिअरी पार्ट म्हणजे काय? बुक कीपिंग म्हणजे काय, बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, नॉन मॉनिटरी म्हणजे काय, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, हे म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे काय जिथं एक्सप्लेन केलं जातं त्याला काय म्हणायचं? थिअरी पार्ट, बरोबर का? आणि ज्या टायमिंगला प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन जी बारी येते त्याला काय म्हणायचं? प्रॅक्टिकल पार्ट, बरोबर का? ठीक आहे, मग थिअरी प्लस प्रॅक्टिकल हे दोन्ही मिळून काय तयार होतं? अकाउंटन्सी तयार होते. अकाउंटन्सी, ठीक आहे, हां ठीक आहे.
ठीक आहे, आज थांबू आपण इथं. ठीक आहे, फक्त आपण आता आपला पुढचा पॉईंट काय राहणार आहे, बेसिस ऑफ अकाउंटिंग, म्हणजे आपण अकाउंटिंग किती प्रकारे करू शकतो हे आपला उद्या शिकायचं आहे, बरोबर का. परत बिझनेसचं कॅपिटल, बरोबर का, कॅपिटल, ओनर्स लायबिलिटी, बरोबर का, आणि असेट्स, ह्याचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला काढा सांगितलं असेल, त्याचं कॅल्क्युलेशन पाहिजे. आज म्हणजे काय पाहिजे आपल्याला, एक्सपेन्सचे प्रकार, बरोबर का. एक्सपेन्सचे प्रकार म्हणजे हे उपयोगी कुठे येतात, ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॅक्टिकल बॅलन्स शीट बनवल, त्या टाईमला कुठला एक्सपेन्स कुठं जाणार हे समजून घ्यायचं असेल तर उद्या टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर शिकून घ्यायचे, टाईप्स ऑफ इन्कम पण शिकून घ्यायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, ते समजेल. आणि सर्वात महत्त्वाचं, अकाउंटिंग कन्सेप्ट समजून घ्यायच्यात, पाठ करायच्या नाहीत, कळतंय का, फक्त समजून घ्यायच्यात. हे आपण सगळं उद्या पाहणार आहोत. आणि उद्या उद्या काय म्हणतोय मी, टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर, बेसिस ऑफ अकाउंटिंग आणि कॅपिटलचे काही प्रॅक्टिकल क्वेश्चन सॉल्व झाल्यानंतर, काय बोललो मी, कुठले क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला काय काय ते असतात, नेटवर्थ, ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल, नेटवर्थ, ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल, तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स कॅपिटल प्लस कॅप काय, ओनर्स कॅपिटल इज इक्वल टू इक्विटी, असं काय तुम्हाला फॉर्म्युला आहे का नाही, काय फॉर्म्युला आहे, ओनर्स इक्विटी, म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज. तुम्हाला काय फॉर्म्युला आहे, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज, ह्याचा अर्थ. आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन घेणार आहोत आणि परत अकाउंटिंग कन्सेप्ट शिकवल्या जातील. आणि ह्या अकाउंटिंग कन्सेप्ट शिकवल्यानंतर तुमचा डायरेक्टली टॉपिक नंबर सेकंड चालू होईल, कुठला, डबल एंट्री सिस्टम. समजते का, उद्याचं लेक्चर महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं परवा दिवशीचं लेक्चर आहे. हे प्रत्येक लेक्चर जो व्यवस्थितपणे पाहून आणि समजून घेईल त्यालाच पुढच्या काही गोष्टी समजतील. ठीक आहे, हे मी एकदम क्लिअर करतोय. आणि ज्याला व्यवस्थित पाहायचं नसेल त्यांना कुठलंच लेक्चर पाहू नका आणि लाईव्ह बॅचला पण येऊ नका. ठीक आहे, जे फक्त म्हणतात ना पास झालं बास झालं, त्यांच्याकडे जावा, आपल्याकडं ज्यांना व्यवस्थित शिकायचं असेल त्यांच्यासाठी जागा आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.